राज्य शासनाने विमानतळ प्रभावित क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली, परंतु सिडकोच्या उदासीन धोरणांमुळे नैना या प्राधिकरणामार्फत 5 वर्षांमध्ये 292 पैकी फक्त 42 प्रकल्पांनाच बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. मुबलक जमीन आहे पण परवानगीच मिळत नसल्याने विकासकही हतबल झालेत. सिडकोने या परिसरामध्ये 23 स्मार्ट सिटी उभारण्याचा निर्धार केला होता, परंतु 5 वर्षांमध्ये 1 नोडही विकसित करता आलेला नाही. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू झाले. देशातील पहिले ग्रीनफील्ड व भव्य विमानतळासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय व कोस्टल रेग्युलेशन झोनकडून मंजुरी मिळाली. विमानतळ प्रभावित क्षेत्राचा अर्थात नैना नियोजनबद्ध विकास करण्यासाठी शासनाने सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. सिडकोने यापूर्वी नवी मुंबई महापालिका व पनवेल परिसराचा विकास केला आहे. या अनुभवामुळे नैना क्षेत्राचा विकास वेगाने होण्यास मदत होईल अशी अपेक्षा असल्याने त्यांच्यावर नैनाची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु 5 वर्षांमध्ये संपूर्ण परिसराचा विकास आराखडा करण्यातही यश आले नाही. 5 वर्षांमध्ये अर्थात 2020 पर्यंत 3 स्मार्ट सिटी उभारण्यात येणार होत्या. नैनाची घोषणा होऊन 5 वर्षे पूर्ण होत आहेत. नैना परिसरामध्ये बांधकाम परवानगी देण्याची जबाबदारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असताना प्रत्येक महिन्याला 15 ते 20 परवानगे दिल्या जात होत्या, परंतु सिडकोवर जबाबदारी सोपविल्यापासून बांधकाम परवानगी मिळणे अवघड होऊ लागले आहे. 5 वर्षांमध्ये 292 प्रकल्पांना परवानगी मिळावी यासाठी अर्ज सादर करण्यात आले आहेत. यामधील फक्त 42 प्रकल्पांना परवानगी मिळालेली आहे. उर्वरित प्रकल्पांना परवानगी नाकारली आहे किंवा विविध कारणांनी ती रखडवण्यात आली आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकही हतबल झाले आहेत. त्यामुळे विमानतळ प्रभावित क्षेत्राचा विकास रखडला आहे.